नमस्कार माझ्या लाडक्या मित्रांनो, आज आपण आले आहोत पेनला, पेनचे गणपती बघायला। तर चला तुम्हाला दाखवतो। माझ्यासोबत आहे माझा मामाचा मुलगा, पाऊस पण आहे, बाईक काढले त्याने। हाय महेश, येऊया काय? पाऊस सुरू झाला आहे जोरात, तर डायरेक्ट तुम्हाला आता गोडाऊनच्या तिकडेच भेटतो। मित्रांनो, आता मी इकडे पोचलेलो आहे गोडाऊनच्या तिकडे, आपण बघू शकता। इकडे काम चालू आहे अजून त्यांचं बनवायचं। हे शालू मातीचे गणपती आहेत, ते आता जस्ट काढले तर काका, तुमचं नाव काय? तुम्ही इकडे काय काम करता? अच्छा, म्हणजे हात वगैरे? अच्छा, thank you।
काका तुमचं नाव काय? मारुती माळी. तुम्ही कोणतं कोणतं काम करता इकडे? मी पेंटिंगचं काम करतो, डोळ्या गाडाचं काम करतो. आणखी? आणखी बऱ्याच वर्षांनंतर 40 वर्ष मी काम करतो. 40 वर्षापासून काम करता इकडे? मला पेंटिंगला 40 वर्षे झाली. अच्छा. या पेंटिंग म्हणजे आखणीचं काम. अच्छा. पेंटिंग वेगळी, आखणी वेगळी. असं पेंटिंग आले म्हणजे कलर काम आहे. हा, कलर काम आलं. आज बऱ्याच कारखान्यात मी काम केलेलं आहे. इथे तुम्हाला किती टाइम झालंय काम करून? इथे 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले इकडे. अच्छा. तर काका तुम्ही एका दिवसामध्ये किती गणपती पेंट करता? 50-60 करतो एका दिवसाला. अच्छा. आणि बाकीच्या कारखान्यांमध्ये? बाकीच्या कारखान्यात पण तेवढेच असतो, 60 असतात, कधी 70 करतो. जसं नग असेल तसं, साईजवर असेल तसं. गणपती जसे असतील तसे. हा, साईजवरती. अच्छा. बारीक असले तर जरा जास्त होतात, मोठे असले तर कमी होतात, 50 होतात. अच्छा. बारीक असले तर 75-80 असे होतात. अच्छा. साईजवर आहे ते सगळं या कारखान्यात. 7,000 गणपती करता? हा, एका कारखान्यात. एका कारखान्यामध्ये काका 7,000 गणपती पेंट करतात. दुसऱ्या कारखान्यात पण तेवढेच असतात, 5-6 हजार असतात. अच्छा. असे 4-5 कारखाने आहेत. म्हणजे हे एका कारखान्यामध्येच नसतात, तर खूप साऱ्या कारखान्यामध्ये जाऊन गणपती पेंट करायचं काम करतात. जर कोणाला असं पर्सनल गणपती करायचं असेल तर तुम्ही करून देता? देतो ना. तर मित्रांनो, हे आहेत या कारखान्याचे मालिक. ठीक आहे. हे यांचं इकडे गोडाऊन पण आणि स्टॉक वगैरे सर्व इकडेच हे ठेवतात. तर तुमच्या गोडाऊनचं नाव काय? आणि तुमचं नाव काय? राजेंद्र. साधारणतः किती माल आता इकडे म्हणजे असं बनून रेडी झालेलं आहे? 7-1 हजार मूर्ती तयार आहेत. 7-1 हजार मूर्ती तयार आहेत. आणि कुठे कुठे तुम्ही सप्लाय करता मूर्ती? नागपूरला. ओके. नागपूरला. सुरत, बडोदा, अहमदाबाद. अच्छा. नाशिक, जळगाव, मुंबई, पुण्याच्या जवळपास पण बरेच. अच्छा. एक मूर्ती रेडी व्हायला म्हणजे किती दिवस लागतात साधारणतः? एक मूर्ती पूर्ण बनवून कलर करून पेंट करून नाही काढता येत, पण मातीच्या मूर्ती पहिल्या कच्च्या बनवा लागतात, सुकायला 1-1.5 महिने लागतात. शालू मातीच्या? हा. आणि आता पाऊस आहे तर अजून टाइम लागत असेल सुकायला. अच्छा. तरी एक गणपती कमीत कमी 20 वेळा उचलायला लागतो. पहिल्या माती करणार आहे पॉलिश, सफेदा, वाडी, कलर, शेडिंग, रंग, वर्मी, शाई, सीट. 15-20 वेळा एक गणपती हातात गेला. अच्छा. ओके. आणि किती लोक कामाला आहेत तुमच्या इथे? 8-10 जण आता म्हणजे मजुरीवर आहेत, बाकी मातीकामवाले वेगळे ते मातीचे गणपती. अच्छा. आणि काय तुमच्याकडे रेट म्हणजे काय आहे की म्हणजे कमीत कमी गणपतीची मूर्ती कितीला आहे आणि जास्तीत जास्त कितीला आहे? 6 इंच आहे. ओके. कारण 190-200 रुपये गणपत. हा. सर्वात मोठी मूर्ती 3 फूट. हा. ती धरण 5-5.5 हजार. 5-5 ते 5.5 हजार पर्यंत. मित्रांनो, आता व्हिडिओ इथेच संपवतो. व्हिडिओ आवडलास लाईक, शेअर, कमेंट जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.